एकीकडे मराठवाड्यात दुष्काळाचा प्रकोप असताना त्याच औरंगाबाद मधील खासदार आणि दुष्काळाविषयी सरकारवर टीका करणारे शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात मात्र कोट्यवधीची उधळण केली आहे. खासदार खैरे यांची मुलगी प्रेरणा हिचा कर्नाटक मधील बसवराज अरळीकट्टी यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह समारंभ पार पडला. भव्य राजवाडा, राजशाही वातावरण, पाहुण्यांची सरबराई आणि सजवलेले हत्ती घोडे या सगळ्यात खासदार खैरे यांनी आपलं औरंगाबादवासियांसमोर शक्ती प्रदर्शन मांडलं. या लग्नाला 5,000 पंक्ती उठल्याचा दिमाग दाखवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा पालवे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाच्या शाही लग्नावर शिवसेना नेत्यांनी चांगलीच टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मराठवाडा पाणी आणि दुष्काळमध्ये होरपळत असताना हा झगमगाट का आणि कशासाठी या प्रश्नाचं उत्तर आता खैरे यांना द्यावं लागणार आहे. आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या सोबत आहेत. नितेश, आज दुष्काळलेल्या मराठवाड्यात कारंजी ओसंडून वाहत होती, दिमाग दिसत होता, राजवाडा सजला होता, प्रकाशाची रोषणाई होती, काय सांगाल ऋषी? आता यंदा गेल्या 4 मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे आणि 4 शेतकऱ्यांच्या घरामध्ये, विशेषतः यंदा जवळपास शेतकऱ्यांच्या 800 जास्त आत्महत्या झाल्यात. आणि आपण बघू शकतो ऋषी, यावर्षी आपल्या आपण अशा अनेक बातम्या बघितल्यात की ज्या शेतकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या केलेली आहेत, म्हणजे मुलीच्या लग्नाच्या चिंतेपायी यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि आज खैरे यांची मुलगी प्रेरणा यांचा जो विवाह झालेला आहे तो अतिशय थाटामाटात झालेला आहे, राजशाही पद्धतीनं झालेला आहे. त्या आणि खैरे हे एक मोठे नेते आहेत, शिवसेनेचे आणि अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यासारख्या अशा अनुभवी व्यक्तीनं किंवा खासदारांना अशा प्रकारची उधळपट्टी लग्नाच्या पैशामध्ये केली, त्यामुळे एक प्रकारची चर्चा आता जनतेमध्ये सुरू झालेली आहे. आणि गेल्या वर्षी आपण बघू शकतो, आपण ऐकलं आणि बघितलं सुद्धा की राष्ट्रवादीचे जे मंत्री होते भास्कर जाधव त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये अशाच प्रकारची पैशाची उधळपट्टी झाली होती आणि तेव्हाही दुष्काळ होता. नक्कीच या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नितेश आता खासदार खैरेंना द्यावीच लागणार आहेत, कारण याच मराठवाड्यात याच औरंगाबादेत शिवसेनेचे नेते येतात, दुष्काळासंदर्भात मोठमोठाली भाषणं ठोकतात, शिवसेनेचे सगळे आमदार निधी गोळा करून या दुष्काळग्रस्त कुटुंबियांपर्यंत या लेकींचे पारणहार होण्याची घोषणा करतायत. खरं तर खासदार खैरे म्हणतीलही कदाचित की माझ्या लेकीचं लग्न आहे, एकमेव लग्न आहे, नातेवाईकांनी थाटामाटात केलंय, पण आता उत्तर द्यावंच लागणार आहे. धन्यवाद नितेश माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.